If I will quit, don't blame me. बारा तारखेची तयारी जोरदार आहे आणि ऑफिस फाईल बघा. सो आमची गाडी नावाला 7 सीटर आहे पण ती नेहमी 5 सीटरच असते, त्याचं कारण हे आहे. साई आणि साईची वाईफ. नमस्कार, माझं नाव प्रकट लोकांनी, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आपल्याबरोबर पप्पा आहेत, प्रेरणा नाही आहे. आणि आता आपण चाललो ते गोरेगावला. ओके, सो बेसिकली आपलं जे टेबल होतं ऑफिस मधलं ते गोरेगावला होतं आणि खुर्च्या पण, आणि अजून सुद्धा एक दोन कामं आहेत तर ती पण करून घेऊया. तर मी आणि पप्पा चाललो आहे गोरेगावला. पप्पा कालच आले आणि आज गोरेगावला कामाला निघाले, पण चला निघूया आता गोरेगावला जायला. सी बघा, आता आलोय मी ऑलरेडी गोरेगावमध्ये आणि गोरेगावमध्ये तुम्हाला माहिती आहे का, बिल्डिंगला आग लागलेली, तीच बिल्डिंग आहे. ओके बघा, त्याच्या खाली ग्राउंड फ्लोअरला ज्या काही कार्स होत्या बघा, तर तिथे अशी आग लागलेली आणि मग पूर्ण बिल्डिंगला आग लागली. तर आता ऑलरेडी एकनाथजी शिंदे आणि आपले माननीय म्हणजे एकनाथजी शिंदेकडे आलेले, तर त्यांनी फटाफट रेनोव्हेशन कम्प्लीट केलं छानपैकी आहे बघा. ब्रेकचं काम बाकी, काम झालं की झालं, डन. ते पण आता कटिंग करण्याचं काम चालू आहे, भंगार वगैरे बघा काम करतात. ते आता शेवटची साफसफाई. आणि आता समोर आहे ते आझाद मैदान. ओके, सो मला असं वाटतं तुम्ही गोरेगाव वेस्टमध्ये राहिला असाल, इकडे तुम्ही एकतरी क्रिकेटची मॅच नक्की खेळला असाल. आता हे जे पिच आहे ना जिथे मुलं खेळत आहेत, तिथे मी तर एवढ्या क्रिकेटच्या मॅचेस खेळलेलो आहे ना, म्हणजे प्रचंड क्रिकेट खेळलेलो आहे मी इकडे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जे सॅटरडे संडे होतं तर इकडे क्रिकेट खेळण्यातच जायचं ना. आणि आता त्याला कंपाऊंड वगैरे म्हणलं तर हाईट वरती गेली आहे आझाद मैदान. कोणकोण इकडे क्रिकेट खेळला मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता निघूया आपण. आणि आमच्या सोसायटीमध्ये साई आहे, तर त्याचं लग्न आहे. ओके, त्याच्या लग्नासाठी इकडेच जायचं जवळच दहिसरला. प्रेरणा काही हेल्थ इश्यूमुळे येत नाही आहे, तर मी आई पप्पा चाललो आहे लग्नाला. चला भेटूया लग्नाला आता. आणि इकडे बघा पप्पा पेटा बांधतात, ते तिकडे लग्न पण बघा भरपूर गर्दी झाली आहे. सगळे झाले आहेत पेटा बांधायला. कसं वाटतं पप्पांना पेटा? एकदम कॉम्प्लिकेटेड पद्धतीने बांधतात, एकदम काही काही फेटेवाले फटाफट बांधतात. सो झाला फेटा बांधून की दाखवतो बघा, आमचं झालेलं आहे. आणि आई पण कुठेतरी बसली आहे पुढे असेल, तर बघा लग्न लागतं आहे साईचं तिकडे. साई, कृपेश आणि अर्षदा. आता लहानपणापासून आम्ही त्याला साईच बोलतो, त्यामुळे मग त्याचं नाव साई कृपेश आहे मला आजच कळलं आहे. तुमच्या बाबतीत असं होतं का की लग्नाला गेल्यावर ते नावं ॲक्च्युली कळतात? कारण ॲक्च्युली मीच नाही, सगळे बिल्डिंग आहे साईच बोलते त्याला. आणि बघा इकडे आमची देवयानी सोसायटी क्वीन्स सगळ्या ग्रुप. आता फोटोग्राफी चालू आहे, ते लहान मुलांना कामाला लावतात बघा. ॲक्च्युली आमच्या सोसायटीतली जास्त माणसं वाटतात. आणि इकडे मिस्टर साई आहे, साई आणि साईची वाईफ. आणि लग्नावरून आलो आणि त्यानंतर मग कॉल्स घेत बसलेलो. ओके, सो आमची एम्प्लॉई तिला अजून पण बरं नाही आहे. सो आता सध्या तरी मी आणि प्रेरणाने स्प्लिटअप केलेलं आहे. ओके, तर मी रिअल इस्टेटचे कॉल घेतो आणि प्रेरणा हॉस्पिटॅलिटीचे कॉल घेत आहे. आणि आता ते तसंच कंटिन्यू राहील, कारण तुम्हाला माहिती आहे आज रात्री मी चाललो आहे ते परत एकदा आपल्या कोकणामध्ये. प्रेरणा येत नाही आहे. ओके, कारण इकडेची कामं आता सध्या प्रेरणा हँडल करणार आहे. एक दोन मीटिंग्ज आहेत, सो त्या प्रेरणा हँडल करेल आणि त्याच्याशिवाय बाकीचे कामं पण. आणि थोडं ही गाईड ट्रिप पण आहे. ओके, सो मी आहे, विराज आहे आणि एक सुशील भाऊ आहेत. आणि नंतर मग आम्ही आधी रत्नागिरीला जाणार आहोत सातवलीला, आणि सातवलीला मग विराजच्या घरी आम्ही राहणार आहोत. आणि नंतर मग विराजचे वडील आम्हाला जॉईन करतील आणि तिकडून मग आम्ही मिडबॉलला येणार आणि तिकडून मग मालवण. आणि मालवणवरून येताना मग माणगावला येणार होत आम्ही. ओके, तर माणगावचा पण प्लॅन आहे. पण मालवणला जाण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे दाखवतो, जे सगळं सामान तुम्हाला दिसतं ना, खालचा बॉक्स, या चटया, या उषा, हे सगळं आपलं मालवणचं सामान आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूपच चांगला रिस्पॉन्स दिला आहे यावेळी मालवण लिहिला, तर म्हटलं आपण फ्रेश जरा चादरी वगैरे विकत घेतल्या आहेत, काही पडदे आहेत बघा, खालती ऑलमोस्ट 7 सेट घेतले आहेत आम्ही. ओके, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये सगळं सामान आहे ते आपलं वॉशिंगचं सामान आहे ना करणार. ओके, सो म्हणजे टॉयलेट वॉश करायला, चादरी वॉश करायला, वॉशिंग मशीनचं सगळं डिमार्टमधून घेऊन टाकत आहे. आणि याच्यामध्ये या बॉक्समध्ये आहे ना तो आहे आपला व्हॅक्युम क्लिनर. ओके ओके, व्हॅक्युम क्लिनर पण आम्ही घेऊन जातो. याचं सिम्पल कारण म्हणजे ऍक्च्युली व्हॅक्युम क्लिनर असेल तर साफसफाई पटापट होते. सकाळी जर 9:30 कोणी चेकआउट केला आपल्या एका पहिल्या गेस्टने चेकआउट केला आणि दुसरा गेस्ट आपला 11:30-11:12 येणार असेल, तर मध्ये जो बफर टाइम मिळतो म्हणजे 1-1.5 तास जो मिळतो, तर मग त्याच्यामध्ये व्हॅक्युम क्लिनरने खूप पटापट होऊ शकतो. ओके, सो ते लॉजिक आहे त्याच्यामध्ये. बिकॉज पर्यटक आपल्याकडे येतात ते समुद्रावर जातात आणि वाळू भरपूर असते घरामध्ये, सो ते क्लीन करणं खूप थोडं कुठेतरी हे होतं एवढं. आणि आम्ही त्याच्याशिवाय एक शू टेबल पण मागवलंय. ओके, तर शू रॅक पण मला असं वाटतं आज येईल, आज बघूया ते. हा, असेंबल करायचं फटाफट. तो बाहेर शू रॅक ठेवणार, सो दॅट जी घरात वाळू जात होती आता एकदम सगळी शूज मधून चपलांमधून, तर ती नाही जाणार. आम्ही बाहेर एक हे करून ठेवणार शू रॅक मध्ये, म्हणजे तुमच्या चपला तुम्ही व्यवस्थित त्याचा दार तो लॉक करण्या लायक आहे. ओके, बंद करून. हा यस. आणि त्याच्याशिवाय थोडं अजून ते हे कुठे आहे एक्सटेन्शन, व्हॅक्युम क्लिनर साठी एक्सटेन्शन दिलं ना? सगळं त्याच्यातच आहे.
आतमध्येच आहे ना? येस येस ओके. कारण तुम्हाला माहिती आहे आमचा बंगला जरा मोठा आहे, तर त्याच्यामुळे आम्ही एक एक्सटेन्शन घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन, आणि ते त्याच्यामध्येच भरून ठेवलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी कनेक्शन करून सगळीकडे फिरवता येईल तो. ओके. आणि त्याच्याशिवाय काल बघा गोरेगावला गेलो होतो, याच्यासाठीच गेलो. तो टेबल आपलं घेऊन आलेलं आहे आणि टेबलात ते ठेवलेलं आहे, तर प्लॅस्टिकमध्ये जरा कवर करून ठेवलेलं. ओके. तर त्याच्यामुळे बघा हे असं आता ओपन केलं आणि पण काय काय आहे आतमध्ये बघा. सगळा संसारच आहे याला ऍक्च्युली. एअर फ्रेशनर आहेत, त्यानंतर मग ते ग्लास क्लीनर दिसत आहे मला, म्हणजे ते सगळं घेतलेलं. आणि चार एक्स्ट्रा उषा घेतल्या त्यांनी यावेळी. ऍक्च्युली ती लोक पण तिथून घेतात. आम्ही आता जस्ट चाललोय म्हणून एक बफर मध्ये 3-4 महिन्याचा आम्ही त्यांना स्टॉक देऊन ठेवतो. अदरवाईज मालवण मधून घेतात, पण इकडे डिमांड मध्ये स्वस्त मिळतं आणि घेऊन जरा काय हरकत नाही. गाडी आपली त्याची खालती आहे. आणि चार एक्स्ट्रा उशा घेतल्यात. ओके. म्हणजे एक्स्ट्रा माणसं आली तर चटया घेतल्यात, ते आहे ना करणं. सो ते एक आणलं पाहिजे. ओके. बघतो आम्ही जरा थोड्या वेळातच. आणि दुसरं म्हणजे ते आता एक्सटेन्शन शोधायचं ना आपल्याला, ह्याच्यात नाही ना? पण ऑलरेडी एक्झिस्टिंग कार मध्ये हा याच्यात आहे. हा हे बघा बघा इकडे आहे. हा नाही तर आता परत शोधावं लागलं असतं. हा एक्सटेन्शन आहे, ब्रेंडाच्या बाबांनी दिलेलं आहे. सो आता हे पण प्लास्टिकचा कवर पण काढूया जरा, आणि आपल्या दोन खुर्च्या. आता पुढची जी सगळी कामं होतील, मीटिंग्स वगैरे होतील, तर इथेच घेतल्या. यावेळी आम्ही ना खूप मोठं ऑफिस घेतलं नाही आहे, टू बी ऑनेस्ट. लहान ऑफिसच घेतलं आहे, बिकॉज दॅट इज मोर दॅन इनफ होतं आम्हाला. आणि थोडे आमचे आता सध्या एक्सपान्शन प्लॅन्स पण मोठे आहेत, तर त्यामुळे. सो कधी कधी असं वाटतं ना तुमच्याशी शेअर करावं की ज्या प्रकारे आम्ही फिनॅन्स मॅनेज करतोय ना, बिकॉज इट इज नॉट इझी. ओके. कारण आम्ही मालवणचा बंगलो काही कॅश डाऊन नाही घेतला, तो लोनवरती आहे, कार लोनवरती आहे. आणि त्याच्याशिवाय बाकीचे एक्सपेन्सेस आहेतच, एम्प्लॉईजची सॅलरी आहे, आणि आता परत हे ऑफिस, ऑफिसचं रेंट. ओके. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती कट्टूकट सगळं चाललेलं असतं. आणि थोडं कॅश मी नेहमीच ठेवतो, कॅश रिझर्व्स. ओके. मला असं वाटतं बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅश फ्लो. ओके. पण ठीक आहे, मला रिस्पॉन्स पण तसा मिळतोय तुमच्याकडून, म्हणजे प्रगत हॉस्पिटॅलिटीचं आपलं मानवत आहे. शेवटी प्रयत्न करत राहायचं. येस. ओके. कधी 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 कसं असतं की बघा, म्हणजे एक्सपांड करताना रिस्क तर घ्यावीच लागते. ओके. आणि रिस्क शिवाय तुम्हाला काहीच रिवॉर्ड मिळणार नाही आयुष्यामध्ये. ओके. आणि कधी कधी पण जॉब सोडल्यानंतर मला काही महिने खरंच खूप म्हणजे असं डिफिकल्ट जात होतं, पण आता ते थोडस हळूहळू माइंडसेट माझं होत आहे, म्हणजे अजूनही कम्प्लीट नाही झालेलं आहे, पण हळूहळू होत आहे. येस. मी कुठेतरी म्हणजे आता हे सगळं बिझनेस, स्वतःचा बिझनेस, आमच्या दोघांचा दोघांचा बिझनेस आहे, सो तो सगळा एन्जॉय करते. त्याच्यामध्ये मी डेडिकेटेडली काम करते की येस, की जे माझे स्किल्स होते, जे मी तिथे दुसऱ्या कंपनीसाठी स्किल्स वापरत होते, ते आता मी कुठेतरी मी माझ्या कंपनीसाठी वापरते आणि ती ग्रो करायचा प्रयत्न करते. ओके. आणि बघा, मी तुम्हाला सांगतो की प्रेरणा स्किल्स वरून बोलली. ओके. सो लॉट ऑफ पीपल विल से की बाबा अरे प्रेरणा तर सॅप कन्सल्टंट होती, तर इकडे काय स्किल्स. बघा, स्किल्स ही अशा गोष्टी आहेत ना, जे तुम्ही आज अक्वायर केलं ना, तुम्हाला त्याचा फ्युचरमध्ये कधी ना कधीतरी फायदा होणार. ओके. सो मी कॉन्टेंट क्रिएटर झालो, पण त्याच्या आधी जवळजवळ 7 ते 7 वर्ष मी मीडियामध्ये होतो. ओके. आय हॅव वर्क ॲज अ असोसिएट डायरेक्टर, ॲज अ एडिटर, ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. बिकॉज आणि तो जो माझा एक्सपिरियन्स राहिला ना, त्याचं डायरेक्टली पटकन काही इम्प्लिमेंटेशन नव्हतं युट्यूबमध्ये. आज मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो, मी 100 लोकांचा सेट हँडल करायचो, आणि त्याच्यामुळे मला ना भीती नाही वाटत कुठची पण गोष्ट मॅनेज करायला. उद्या कधी इव्हेंट असेल, बिझनेस असेल, त्याच्यामध्ये बरीच लोक इन्व्हॉल्व्ह असतील. सो मला असं वाटतं ना, आपले जे स्किल्स आहेत ना, ठीक आहे, मला असं वाटतं आत्ता ॲट प्रेझेंट पटकन प्रेरणाचं जे सॅपचं स्किल, त्याचा उपयोग नाही होणार. पण यू शूड ऑलवेज लर्न. आणि आजच्या जगामध्ये तर शिकण्याचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही याचा बिझनेस करता ना, म्हणजे हा ट्रेंड ना आता जर तुम्ही बाहेर गेलात ना, US मध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये आणि इंडियामध्ये पण ऑलमोस्ट आलेलं आहे. ओके. स्टार्टअपमध्ये ना नेहमी हे विचारलं जाईल की बाबा तुम्ही करू काय शकता, रादर दॅन तुम्ही काय केलात. ओके. सो हे महत्वाचं आहे. आणि काय करू शकता याच्यासाठी तुम्हाला शिकणं तर आवश्यक आहेच. ओके. तर भरपूर घ्यायचं झालं, कारण आम्हाला अजून आमचं सामान भरायचं आहे गाडीमध्ये, तर चला सामान आधी भरायला घेऊया फटाफट आणि मग बोलूया. सो आमची गाडी नावाला 7 सीटर आहे, पण ती नेहमी 5 सीटरच असते. त्याचं कारण हे आहे बघा, हे आता फक्त ना मालवण आणि मिडभाऊचं सामान झालं. अजून आमच्या बॅग्स यायच्या आहेत, पण जास्त बॅग्स नसतील. ओके. कारण आम्ही आता 3 जण चाललो आणि त्याच्यामुळे काय फक्त आमचे कपडे वगैरे थोडेफार असतील, त्यामुळे ते काय टेन्शन नाही आहे. पण आता हे सगळं पॅक झालेलं आहे. सो वेल अँड गुड. आणि सामान जागा आहे अजून पण बऱ्यापैकी. आणि आता रात्री निघायचं, रात्री उशिरा निघणार, आरामात रात्रीचा प्रवास आहे, कारण आम्हाला ट्रॅफिक अवॉइड करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे 2 ड्रायव्हर आहे, म्हणजे मी पण आहे
आणि त्याच्याशी सुशील भाऊ म्हणून आहेत, तर ते पण चांगली गाडी चालवतात. मला तर वाटतं मोस्टली तेच चालवणार आहेत. आणि जास्त प्रवास आमचा पण नाही ॲक्च्युली, साठवली तुम्हाला माहिती आहे लांजेच्या जवळ आहे. ओके, आणि रात्री जर आम्ही बऱ्यापैकी अंतर कवर करून गेलो पुढे, ओके, तर मला असं वाटतं एक 9-9:30 पोचायला काहीच हरकत नाही. ब्रेकफास्टला आम्ही पोचून जाऊ आणि दोघं असल्यामुळे थोडीफार झोप होत राहील अधूनमधून आरामात आरामात, आणि प्रवास चालू राहील. निघायला अजून वेळ आहे. ओके, पण आधी या ऑफिसमध्ये जाऊया. तो सगळं सामान लोड करून झालेलं आहे गाडीमध्ये, म्हणजे कामाला जाण्याची तयारी जोरदार आहे. आणि ऑफिस पाहिजे बघा, सगळं प्लॅस्टिक वगैरे काढलं आम्ही, प्लॅस्टिकमध्ये सगळं लॉक करून ठेवून दिलेलं. मध्ये काही मध्ये गॅप झालेला आमचा, त्याच्यामुळे आम्ही पॅक केलं सगळं. आणि खुर्च्या वगैरे लागलेल्या प्रॉपरली. जसं तुम्हाला बोललो, बेसिकली आता इकडून जे काम होणार आहे ते कॉलिंगचं, हॉस्पिटॅलिटीचं. आणि प्रेरणा, सध्या आपलं वेबसाईट डेव्हलपमेंटवरती काय काम चालू आहे? सो मला असं वाटतं या वीकेंडला त्याच्यावरती जोरात काम होईल. नाही पण येणार आहे का आपलं? हा, होऊ शकत ना. डेव्हलपिंगचं काम होऊन जाईल. आणि त्याच्याशिवाय बाहेर कोणतरी आजच काम करायला काढलेलं आहे, त्याचा एवढा आवाज येतोय ना, त्यामुळे तुम्हाला आवाज ऐकायला येतोय की नाही आमचा माहिती नाही. येतोय प्रणा? येत असेल. ठीक आहे. सो इथे आता बसायचं आहे आणि कॉलिंग करायचं मी चाललो आहे. तर आता मोस्टली आता प्रेरणाच्याकडे येईल आणि बसेल. आणि त्याच्याशिवाय प्रेरणा, तू इथे क्लासला काय लावणार होतीस? कारण कसं आहे, हे पहिल्यांदा इथे सलून होतं. ओके, तर त्याच्यामुळे त्यांनी तसं काळजीचं ठेवलं, पण आम्हाला तसा काही उपयोग नाही. आणि आम्हाला पण असं म्हणजे परमनंट इथे काय करायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की इथून आतून शीट लावायचं, आतून लावायची आणि ती रिमुवेबल असते. अच्छा, ओके, तर ती इथे आपण अशी लावूया. आणि ती लावली की मग म्हणजे आतमधला कोणाला काय दिसणार पण नाही. आणि हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे असं, त्यामुळे काही टेन्शन नाही. संध्याकाळी ॲक्च्युली काय आमच्याकडे थोडी मच्छर येते त्याच्यामुळे. ओके, तर ते एक. आणि बाकी प्रेरणा अजून काय? आपण म्हणजे तू हरिश्चंद्रगड केलं नाही अजून? हा, आणि आपण कोणाबरोबर चाललोय? आणि प्रेरणाचे जुने मित्र आहेत ना प्रेरणा? अच्छा, मोठ्या भावासारखा आहे तो. आधी आमचे बरेचसे असे ग्रुप्स होते, म्हणजे 2012 पासून आम्ही ट्रेक करायचो. तर सगळ्यात पहिला कळसुबाई गेला होता तेव्हा सगळे असे भेटलेले होते. म्हणजे हे माझ्या बहिणीचे ग्रुप्स आहेत, माझी बहीण, मोठी बहीण पण ट्रेकिंग करायची. सो तिचे हे सगळे मित्र परिवार आणि ट्रेकिंग ग्रुप मध्ये होते. मग ते हळूहळू मी स्टार्ट केलं ट्रेकिंग. आणि मी पण ट्रेक केले आहेत, पण एवढे ट्रेकिंग ग्रुप आहेत ना, बरेचसे आमचे असे कॉमन निघालेले आहेत. हा, फ्रेंड्स म्हणा किंवा ट्रेकर्स म्हणा. आणि हा, पण आता होत आहे की तुम्ही बघताय की सध्या ऍक्च्युली ट्रेकिंग करायला काही हरकत नाही आहे. पण बघा, आता जरी आपल्याला हरिश्चंद्रगडला चाललं आहे, सो इट्स अ 2 days ट्रेक. ओके, सो आणि जर नुसती आम्ही कॉन्टॅक्ट केलेलं असतो ना, तर आम्हाला खूप बरं पडलं असतं असं कधी कधी वाटतं. ओके, कारण आम्हाला आणि फ्रेंडचं डिस्कशन होतं आणि आम्ही म्हणतो की आम्ही जर नुसतेच कॉन्टेंट क्रिएटर असतो आणि आम्ही जर बिझनेसमध्ये पडलोच नसतो, ओके, तर मला असं वाटतं आम्ही खूप हॅप्पी असतो. हा, ओके, आवश्यक आहे. आणि कुठेतरी थोडं लॉंग टर्म विचार करणं आवश्यक आहे, कारण कॉन्टेंट क्रिएशन कांट बी अ व्हेरी लॉंग लास्टिंग गेम. ओके, असं मी नेहमीच म्हणतो. ओके, तर त्याच्यामुळे आता आणि आता प्रेरणा म्हणजे आमचं इक्वल, म्हणजे काही काही गोष्टी असतात ना, मला असं वाटतं ना नवरा बायको मी नेहमी ना इक्वल असता का मला, म्हणजे काय म्हणतात इक्वल इन द सेन्स क्वालिटी सेम असता का मला. ओके, सोळा वेगवेगळे असलं पाहिजे. आणि क्वालिटी पण कसं आहे म्हणजे प्रेरणा इज व्हेरी डिसिप्लिन,
प्रेरणाला स्वच्छता आवडते. ओके सो हा ओके आणि प्रेरणाचं म्हणजे ऑपरेशन्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे डिटेलिंग ओके एखाद्या गोष्टीमध्ये ते प्रेरणाला खूप चांगल्या प्रकारे करता येतं. आणि आय एम मोर अबाउट सगळं लालचं मोठं मोठं करायचं असतं मला आणि त्याच्यामुळे मी नेहमी एक्सपान्शनच्या मोरवरतीच असतो. अरे हे केलं आता ते करूया, ते करेल अरे हे करूया, अरे याच्यामध्ये अजून मोठा करूया. पण हे मोठं मोठं करता करता ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या आपण करणं आवश्यक असतं. तर त्या आता सगळ्या प्रेरणा करते ओके. आणि प्रोसेस असणं कधी पण इम्पॉर्टंट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही बिझनेस करताय किंवा तुम्ही तुमचं डेली रुटीन करताय, सो कुठेतरी एक स्वतःला पण डिसिप्लिन असणं आणि एक काय म्हणू की पूर्ण जसं आपण दिवसभराचा आराखडा करतो की सकाळी उठल्यानंतर आपण हे काढावं ते काढावं, त्यानंतर आपण ही कामं आहे मग इथे जाणार तिथे जाणार. सो हे जे स्केड्यूल आहे किंवा एखादी प्रोसेसची जी प्रोसेस जी असते सो ती करणं कुठेतरी. आणि याच्यामध्ये ना मला असं वाटतं ना लेडीज लोकांना नॅचरल ॲडव्हान्टेज आहे. मी असं ना म्हणत आहे की कुठेतरी कुठेतरी ना म्हणजे लेडीजचं कसं झालं आहे की त्या घर पण सांभाळतात आणि त्या वर्क पण करतात ओके. तर त्यांना ना मल्टी टास्किंग करायची ना सवयच झाली आहे बिकॉज जनरेशन मध्ये ते या सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत. कारण त्यांचं ठरलेलं असं टिक 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 7 वाजले अरे बाबा सगळ्या उठायचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे, अरे भांडीवाली बाई आली चला भांडी घासून घ्या ओके, नंतर मग लादी झाली पाहिजे झाडू झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कपडे धुवायचे असतात ओके. तर गाईज हे यांच्यासाठी एक नॅचरल ॲडव्हान्टेज आहे. तर आपण शेवटी काम केलं पाहिजे आणि स्पेशली माझ्यासारख्या व्यक्तीला ओके. थोडा मी पण एवढा डिसिप्लिन नाही आहे ओके. कारण म्हणजे मी काम करतो ना तेव्हा प्रचंड करतो आणि वेगळ्या प्रकारचं डिसिप्लिन आहे. लाईक आता रोज व्हिडिओ टाकायचा हा एक वेगळा डिसिप्लिन आहे, तो मी फॉलो करतो. पण डे टू डे लाईफ मधला जो डिसिप्लिन आहे त्याच्यावरती मला पण काम करणं आवश्यक आहे आणि स्पेशली हेल्थ रिलेटेड डिसिप्लिन ओके. मी दिसतो फिट म्हणजे बारीक असल्यामुळे ओके, पण किती फिट आहे ना हे आता सध्या वादात येत आहे ओके. तर त्याच्यामुळे मला फिटनेसवरती काम मी सतत विचार करत असतो पण मी काही कमिटमेंट देत नाही आहे कॅमेरावरती कारण सध्या माझ्याकडून पाहिल्या जात आहेत आणि काही छोटे छोटे गोष्टी आहेत. मला पण तुझ्यासारखं वॉकआउट करायचं म्हणजे लग्नाने प्रेरणाची सगळ्यात एक चांगली सवय काय होते प्रेरणा लवकर झोपते आणि लवकर उठते ओके. सो प्रेरणा कॅन मेक अप अराउंड 6-6:30 आरामात ओके. आणि माझ्यासाठी हा नेहमीच चॅलेंज झाला आहे कारण माझं नेहमीचं जी लाईफस्टाईल आहे गोरेगावपासूनचं लहानपणापासूनचं ते रात्री 2 जाऊन 9 उठणं ओके. तर दॅट फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू चेंज. सेकंड ॲक्च्युली आता म्हणजे लहान मुलं पण आपला व्हिडिओ बघतात ओके. तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट डिस्कस नाही करायची आहे बट सेकंड गोष्ट आहे ती म्हणजे ओके आय ड्रिंक अल्कोहोल ओके. सो दॅट वन थिंग मला रिड्यूस करायची आहे ओके. सो म्हणजे मला असं वाटतं ही गोष्ट ओपनली सांगण्यात काय हरकत नाही आहे ओके. कारण कुठे ना कुठेतरी मला असं जाणवायला लागलं आहे की इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ आणि जर तुम्हाला हेल्थ कॉन्शियस व्हायचं आहे सो ते एकतर रिड्यूस केलं पाहिजे ना नंतर तुम्हाला कट ऑफ केलं पाहिजे क्विट केलं पाहिजे. पण ठीक आहे आता ॲक्च्युली झालं काय माझी लाईफस्टाईल तशी आहे, माझं फ्रेंड सर्कल तसं आहे आणि हे खूप वर्षापासूनचं आहे ओके. कारण म्हणजे मी नेहमीच मित्रांचा मित्र राहिलेलो आहे त्यामुळे भरपूर मित्र आहेत आणि भरपूर ग्रुप आहेत आणि हा एक्सक्यूज पण असू शकतो माझा. आणि माझा हात खूप दुखायला लागला आता बघ एक मिनिट. सो एकदा तुम्ही हेल्दी लाईफ कडे टर्न झालात तर मग या गोष्टीचा काही फरक पण नाही पडत की तुम्ही काय बाहेरचं फूड किती खाताय आणि तुम्ही अल्कोहोल किती कन्झम्पशन करताय आणि बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्ही स्वतःला असं मग एक हे करता की नाही नाही हे इम्पॉर्टंट आहे का, खरंच आवश्यक आहे का, नाही कशा लावणार. सो असं सगळं असतं. सो आणि थोडं ऍक्च्युली कसं होतं मी त्या बॉईजना तो चॅलेंज कुठे होतं माहिती आहे की आता तर समजा आता तू बोललं अरे नाही राहत मी आता सोडली आहे ओके. तर मग मित्रांनो अरे आता बघूया आता किती दिवस सोडतोय हा ओके. लेट इट बी, तुझं तुला कळतंय की तुला कितपत करायचं आहे काय गोष्टी किती हे करायचं तुझं तुला माहित आहे. पण जेव्हा तसे मित्र विचारतात हा बायको बोलली का म्हणून पण ते बिलीव नाही. पण जर तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल ओके तर इंस्टाग्रामला मी ज्यांना फॉलो करतो त्याच्यामध्ये ना असे बरेचसे लोक आहेत ओके. सो ते ना हेल्थ रिलेटेड ना बरेचसे कॉन्शियस आहेत आणि हेल्थ रिलेटेड जो पण स्टडी चालला आहे ओके की आता बघा ह्युमन लाईफ पहिल्यांदा फक्त ना 8-40 होती
1940s पर्यंत 40 वर्षापर्यंत माणूस जगला ना सर्वच गुढेल. आता तर माणसं 60 तर इझिली पार करतात आणि 80 वर्षापर्यंत पण जगतात आणि ही जी लॉन्जिटिव्हिटी आहे ती आता हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, सो पीपल कुड इझिली स्टे अलाइव टिल 100, पण तुम्ही कसे जगणार तर हे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की बाबा तुम्ही एकदम काठी टेकत टेकत जगणार की तुम्ही कशाप्रकारे जगणार. ओके, सो आताच एक समोरच काका पण आहेत. ओके, तर ते पण काही टेकत टेकत चाललेले आहेत आणि ते पण मला असं वाटतं आपले सबस्क्रायबर आहेत. ओके, या ओके, तर त्यांच्यामुळे आपण बोलूया 2 मिनिटं. काय ना काकांना हाय वगैरे बोललो, ते गेले आता तिकडे. सो म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही 100 वर्ष आजकाल जगू शकता कारण तुम्हाला हार्ट अटॅक आला तरी तुमच्यावरती सर्जरी होते, तुम्ही डायबिटीजसाठी पण कंट्रोल करू शकता आणि नंतर मग कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टी. ओके, पण कुठे ना कुठेतरी जर या गोष्टी आपण अवॉइडच केल्या तर नथिंग लाईक इट. आणि अनदर थिंग इज की तुम्ही फिटनेस लेवल तुमची एक मेंटेन केली पाहिजे. 80-80 वर्षाचं असताना सुद्धा की तुम्ही जर चालू शकता चांगल्या प्रकारे, थोडंसं रन करू शकता, तर नथिंग लाईक इट. सो या बेसिक गोष्टी आहेत, त्यावेळी आपल्याला एकदम डोनेशन नाही बनवायच्या. पण मला असं वाटतं याचा विचार मी आता जो कुठे कुठेतरी करतोय आणि त्याच्यामुळे मे बी काही ट्रास्टिंग हे सगळं बोलण्यासाठी तुम्हाला बाईक लागते. येस येस येस, बघूया आता आपण प्रयत्न करूया, प्रयत्नांनी परमेश्वर. ओके, सगळ्या मित्रांना आधी सांगून ठेवते, इफ आय विल क्विट डोंट ब्लेम मी प्रेरणा. ओके, सो बघूया. बट टू बी ऑनेस्ट इट्स अ व्हेरी माय कॉन्शियस डिसिजन. ओके, कारण हेल्थ रिलेटेड इश्यू आहे तो, पण याबद्दल आपण बोलूच करे ना करे तरी. पण मला वाटतं आता हा व्हिडिओ खूपच लेंदी होईल आणि आता आम्हाला वरती जाऊन बाकीची तयारी पण करायची आहे, कारण रात्री मला निघायचं आहे आणि छोटी मोठी एवढी कामं आहेत. आणि आता आम्ही तुमच्याशी बोलतो ना तोपर्यंत नाही नाही म्हणता म्हणता 10-15 मिस कॉल झाले असतील. ओके, तर त्या सगळ्यांना जाऊन परत एकदा कॉल बॅक करायचा आहे. तर चला भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बाहेर पप्पा येऊन उभे राहिले. ओके, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.